काय गनिशा काढली का नाही फाईल अजून? हा तेच करायला. हा काढ समजा. आपल्या नवऱ्याला वाळा ग सांभाळून. निशाताईंबद्दल तुमच्या लाडक्या बहिणीबद्दल एक बातमी द्यायची. दारू बेसनाचा लाडू. हॅपी दिवाळी. झाली नोटंकी करून. गपगुमान सांगायचं. सूर्याला काय सांगणार होता? सूर्या, खोत काकांच्या नंबर वरून मेसेज आले. तर याचा अर्थ यांनी मला हा मेसेज जायच्या आधी केलाय. ज्या गन मधून खोतवर फायर करण्यात आलं ती गन कोल्हापुरात फक्त एकाच व्यक्तीकडे आहे. कोण ती व्यक्ती? काय रे सूर्या, आमच्या नावानं काय आडवड करायलाय? काय झालं? आई, इतके दिवस मी तुझ्यापासून काहीतरी लपवत आहे असं तुला वाटत होत. आई, मी ती गोष्ट तुझ्यापासून एवढ्यासाठीच लपवत होतो की ती तुला समजल्यानंतर तुला खूप त्रास झाला असता. पण आता ती वेळ आली आहे सगळ्यांनाच सगळं स्पष्टपणे सांगण्याची. अरे, नेमकं कशाबद्दल आणि कुणाबद्दल बोलायलायस तू? निशाबद्दल. गीता, हिरा कुठं बी दिसना झाले माहित नाही कुठे गेली. मला तर काय सुचत नाही. वहिनी, इथंच घरात कुठतरी असेल, चला आपण परत एकदा शोध. नाही, मी मी सावधीकडे बघितलं ग, ती घरात कुठं बी नाहीये भाऊजी. वहिनी, तू काळजी करू नको, मी आणि शब्रीचा बघून येतो. हॅलो, निशा झुंजारराव. निशा कुठे आहेस तू? उद्या जर आपल्या युरोपीला वाड्यात खेळताना बघायचं असं तर माझ्या विरोधातले समदे पुराय मला आणून द्यायचे लवकरात लवकर. निशा, मगस पासून तू हेच म्हणतेस पण सूर्याकडे काही येत नाही. शानी मुलगी आहेस का नाही तू? मला काय, शानी मुलं अशी हट्ट करतात का? मला काही माहिती नाही, मला भूक लागली आणि मला आईकडे जायचं. इरा, मला भूक लागली, मला भूक लागली. इरा, इरा, आपण इथं लपलोय का नाही हे कोणाला माहित नाहीये. लपछुपी खेळतोय का नाही आपण? मला काय माहिती नाही, मला आता जात नाही. शांत. तू काय करते? पुढे बघायचं का? हा, निशा, तुझा हाच हट्टी स्वभाव आज तुला इथं घेऊन आलाय. अजूनही वेळ गेली नाहीये, तू सरेंडर होऊ. निशा झुंजारराव कधीच सरेंडर होत नसते.
निशा काय करायलीस तू थांब अगं तायडे ओ सर निशा काय हातात घेऊ नको पिस्तूल खाली घे खाली घे पिस्तूल साहेब ओ नाही नाही मी सांगतो तिला तुम्ही बोलू नका चालू ए बाळा आई ऐक ऐक माझं अगं असं काय करायलीस सूर्य आहे तो आपला हा तायडे निशा हे बघा आम्ही सगळे तुझ्या भल्यासाठीच सांगतोय याआधी तू खूप मोठ्या चुका केल्यात तुला माझ्याशी प्रॉब्लेम होता ना मला एकदा सांगितलं असतंस तर हसत हसत तुझ्या मार्गातनं बाजूला झालो असतो तुला जे हवं होतं ते मी स्वतः तुला मिळवून दिलं असतं ग पण स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हा जो मार्ग निवडलास ना तू खूप चुकीचा आहे निशा पवार साहेब सांगतात ते ऐक सरेंडर कर स्वतः सरेंडर करून काय करायचं सरेंडर करून काय करायचं हार मानायची या जन्मात तरी शक्य नाही सूर्या आतापर्यंत मी शांतीत क्रांती करत आले आता क्रांती करून शांती करायची मला आमचं नको ऐकू निदान दादासाहेबच तरी ऐक हा निशा शेवटची संधी आहे ही खरं बोलताय तुम्ही ही माझी शेवटची संधी आहे तुमच्याशी बोलायची तुझ्या मम्मी पप्पांच्या हातामध्ये सारखा सारखा मोबाईल असतो का मम्मी पप्पा एकमेकांशी खोट बोलतात का नाही तू मम्मी पप्पांशी खोट बोलतोस का आरोही आरोही नाही मनू 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 बेटा राजवीर अजून घरी पोहोचलेलो घरी पोहोचला नाही पळून गेला असेल कुठं तरी पण तो जिथं कुठं असेल इथनं 24 तासात त्याला शोधून काढतो आणि तुमच्या समोर हजर करतो फक्त मला आदेश कर मी बघतो त्याचं काय कर एका महिन्यात रावसाहेबांची कंपनी डबघाईला आली आहे हे माहीत असताना तू आपल्या कंपनीतर्फे 5 कोटी ही एवढी मोठी रक्कम अप्रूव्ह केलीच कशी म्हणजे कुठल्या कॅपॅसिटीने प्रोजेक्ट पनवेलचा मॅनेजर म्हणून की रावसाहेबांचा जावई म्हणून